देवळाली प्रवऱ्यातील सामाजिक एकोप्याचा आदर्श देशाने घ्यावा. पांडुरंग महाराज वाबीकर. चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने मुस्लिम पंच कमिटीचा सन्मान संपन्न. माणसाने कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माणसाच्या हातात नाही, मात्र ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या त्या धर्माला वाढवायसाठी आपले आचार विचार शुद्ध सात्विक विचार ठेवावेत. एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला सर्व विश्वात लोक आनंदात जीवन जगतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांनी केले आहे. देवळाली प्रवऱ्यातील नवनिर्वाचित मुस्लिम पंच कमिटीचा चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने पांडुरंगगिरी महाराज वाबीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, अध्यक्ष गणेश भांड, बाबा महाराज मोरे, बाळासाहेब खांदे, नानासाहेब कदम, सुनील भांड, सुनील खांदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना वाबीकर महाराज म्हणाले की या विश्वामध्ये मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणुसकी ही एकमेव जात आहे. देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक एकोपा हा एक आदर्श आहे. भांड कुटुंबियांनी शहरातील मुस्लिम बांधवांचा आज माझ्या उपस्थितीत केलेला सन्मान शहरातील सामाजिक एकोप्या वाढवण्याचे काम करेल. चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशदादा भांड म्हणाले की देवळाली प्रवरा शहरात सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्या गोविंदाने वास्तव करत आहेत, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. सध्याच्या काळात एकंदरीत परिस्थिती पाहता शहरातील सामाजिक एकोपा ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हीच परंपरा कायम ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य मानून आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. यस 24 मराठीसाठी नानासाहेब उंडे, देवळाली प्रवरा.